नमस्कार। कमळ चषक वेळी केलेल्या भाषणावर असंख्य गैरसमज निर्माण करण्यात आलेले आहेत। आनंदवाडीची बदनामी केली म्हणून माझ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावाने घेतलेला आहे। मी जे काय भाषण केलं त्या भाषणामध्ये जो काय चोरींचा उल्लेख केला, आनंदवाडीचा उल्लेख केला, ती माहिती मला स्थानिक पोलिसांनी दिलेली आहे। पोलिसांकडे अशी माहिती उपलब्ध होती की जे होणाऱ्या चोऱ्या आहेत त्याच्यामधली काही मुलं ही आनंदवाडीची आहेत, काही मुलं कणकवलीची आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी काही सेना नेत्यांची पोलिसांवर दबाव आहे। तो माझ्या भाषणाचा मुद्दा एवढाच होता की चुकीच्या बाबतीचं समर्थन कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी, नेते मंडळींनी करू नये, कारण का आज तुम्ही त्या मुलांना वाचवाल पण उद्या त्यांचं भविष्य तुम्ही अंधारात टाकताय, असं मार्गदर्शन मी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून, पालक म्हणून मी हक्कानी माझ्या लोकांसाठी केलेलं आहे। आनंदवाडीच्या माझ्या लोकांबरोबर, जनतेबरोबर माझं जुनं नातं आहे। क्रिकेटची स्पर्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आतापर्यंत आयोजित केलेली आहेत। मच्छीमारांचे प्रश्न आम्ही एकत्र उचललेले आहे, त्यांच्याबरोबर उभं राहिलेलो आहे। म्हणून ह्या नात्यामध्ये कुठेही कटुता येऊ नये आणि जो काय मी भाष्य केलंय ते माझ्या जनतेच्या आणि माझ्या भागाच्या तरुण तरुणींच्या भविष्यासाठीच केलेलं आहे। म्हणून मी कुठे चुकलेलो नाहीये, पण जे लोक ह्याचं घाणेरडं राजकारण करतायत त्यांना योग्य वेळी माझ्या जनतेने ओळखावं, एवढीच कळकळीची विनंती ह्या निमित्ताने करतो।